नमस्कार मंडळ, मी सुनील टिफेलो वसई. आता मी सर्व हॉप ऑन हॉप ऑफ बस पकडून बीच वरती जाणार आहोत. जे वेगवेगळे बीचेस आहेत तिकडे जाणार आहोत. स्टीवन, डेव आणि समीरा माझ्यासोबत आहेत. ऑफिस संपलेलं आहे आणि आम्ही सिंटाग्मा स्क्वेअरमध्ये आहोत. सिंटाग्मा एक स्टेशन आहे मेट्रो, तिकडनं ह्या बस सुटतात. आणि मेट्रो पकडून आम्ही ते मागे दिसतंय, मेट्रो पकडून आम्ही इकडे आलेलो आहोत आमच्या ऑफिसपासून. आणि आता जाणार आहोत. बघा, परिसर गजबजलेला आहे, ऑफिसेस सुटलेले आहेत. सिंटाग्मा स्क्वेअर, इकडे तुम्हाला एक फाउंटन कारंजा दिसेल मागे. पाच सव्वा पाच काहीतरी वाजलेले असतील. लोक त्यांच्या ऑफिसेस वरून सुटलेले आहेत आणि आता स्टेशन कडे जात आहेत. आम्ही आता आमचा गुगल मॅप लावलेला आहे आणि जातोय. चला जाऊया. ते रस्त्याच्या कडेला सुंदर फुलं लावलेली आहेत, म्हणजे रस्त्याचं म्हणण्यापेक्षा फुटपाथच्या कडेला. आणि कोणतं फुल मला दिसलं बघा, कोणती फुलं आहे ती? ज्यांनी कोणी ओळखले त्यांनी कृपया कमेंट करून सांगा. आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, वसईत खूप मोठ्या प्रमाणात ही फुलं लावली जातात, शेती केली जाते म्हणा ना. ओके, आता आम्ही इकडे माहिती विचारतोय नक्की एक्झॅक्टली कुठे आम्हाला जायचं आहे ते. स्टीवन बघतोय ते, पण त्याबद्दल तुम्हाला मी एक हे शॉप दाखवतो. हे बघा, आपली नाक्यावरची दुकानं असतात ना, तसे हे शॉप्स इकडे आहेत, भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. चौका चौकात, रस्त्या रस्त्यावर तुम्हाला दिसतात, ते सर्व काही मिळतं. आतमध्ये एका बॉक्समध्ये दुकानदार बसलेला असतो आणि बाहेर हे सर्व सामान आहे. बघा, दुकानदार तुम्हाला आतमध्ये दिसेल इकडे. हा बघा, स्क्वेअरमध्ये मध्ये तुम्हाला दिसेल तो दुकानदार. हे सर्व सामानाने भरलेलं हे दुकान आहे. जवळपास तीन बाजूने. ओके, आम्हाला डिरेक्शन मिळत नाहीये. वा, सुंदर इमारत आहे. पब्लिक लिहिलेली ही जी इमारत तुम्हाला दिसतंय, त्याच्या खिडक्या बघा कशा आहेत. वा, सुंदर. चला जाऊया. इकडे दुचाकी देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बरं का, बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुचाकी आहेत. हेल्मेट वापरलं जात नाही. कोण स्वतः त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरायचं असेल तर वापरतात, नाहीतर हेल्मेट सहसा वापरताना दिसत नाहीत लोक. चला आता आम्ही रस्ता क्रॉस करतो. हे दुसरं एक दुकान आहे बघा, तसंच मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि आम्हाला जी बस हवी होती ती काही आम्हाला मिळाली नाही, कारण टाइम टेबल आमच्याकडे बहुत चुकीच होत. समीरा आणि डेव आणि स्टीवन, आणि आता आम्ही जी बस मिळाली, येतच जी बस आहे ती मिळाली, त्यामध्ये बसून आम्ही निघालेलो आहोत. रूफ टॉप वरती बसलेलो आहोत. आता आम्ही तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवतो. उद्याची प्लॅनिंग करतोय आम्ही. Samira and Dev. Yes. Yeah, are you having fun? We drove like that. Yeah. We drove to the restaurant like this. We did. So, मी तुम्हाला काल परवा दाखवलेलं हे संत्र्याचं, संत्र्यासारख्या दिसणाऱ्या फळाचं हे झाड आहे. हे बघा, अशी ही बस असते, हॉप ऑन हॉप ऑफ. बघितलं असेल आता, तुम्ही देखील बऱ्याच ठिकाणी फिरला असाल. ह्याला छप्पर आहे, आमच्या बसला छप्पर नाही आहे.
आणि वरती बरीच कमी मंडळी आहे. हे अक्रोपोलिस परिसरात आम्ही आलेलो आहोत आता आणि आमचं उद्याचं सर्व जे टाइम टेबल आहे ते सर्व आता आम्ही ठरवतोय. इकडनं तुम्ही अक्रोपोलिस बघू शकता. काल आम्ही इकडे गेलो होतो. आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आणि शनिवारी अर्ली मॉर्निंग आम्हाला निघायचं आहे, खूपच लवकर निघायचं आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळ आमच्याकडे असेल मला वाटतं, संध्याकाळ शेवटची असेल. टुरिस्ट येत आहे तिकडे, इकडे बरेच पर्यटक असतात. किती बस आहेत बघा, इकडे सुंदर बसेस आहेत. इकडे छोट्या छोट्या गल्ल्यांतून गाडी सुंदर पद्धतीने चालवत, कारण रस्त्याच्या दुतर्फ गाड्या लावलेल्या आहेत, पार्क केलेल्या आहेत. त्यात नाही मोठी बस काढायची म्हणजे काही खायचं काम नाही. एड्रियन साज संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे ट्रॅफिक थोडस झालेलं आहे रस्त्यावर. ती बस जी आम्ही घेतलेली आहे ती जवळपास 1.5 तास आम्हाला फिरवणार आहे आणि जिकडनं आपण आम्हाला पिक केलं तिकडेच सोडणार आहे. परत आता बसमध्ये बऱ्यापैकी लोक चढलेले आहेत. ते बघा, हे इज अ फनी गाय, यू नो हिम, विटी गाय. Yeah, yeah, it is indeed. Just music. Just that. But it's only announced, they just announced stuff. But on yeah. Channel 1 in English. Oh, that back is? Was. No, a girl. Tram geli. Oh, okay. Tram dekhi lahi dikhi lahi. Purple color chi, orange color chi je zate hai. It tram ahi. Electric bus, tram, double decker, hopper hop hop. Hey, baga. बऱ्याच प्रकारचं वाहतुकीची साधनं उपलब्ध आहे तिकडे. झाडं बघा काय सुंदर रंग आहे. सुंदर रंग आहे. इकडे एक ट्राम आहे, चालू झाली तर आपल्याला व्यवस्थित बघता येईल. थांबलेली आहे का स्टॉपवर मला वाटतं. मुंबईतून ट्राम कधीच हद्दपार झालेले आहेत सांगता येईल, बंद झालेले आहेत. पास्टेट पेपर 6 ग्रीक पार्लियामेंट नॅशनल गार्डन. ग्रीक पार्लियामेंट स्टॉप आलेला आहे इकडे आणि ग्रीक पार्लियामेंट उजव्या बाजूला आहे मला वाटतं आपल्या. हे बघा ग्रीक पार्लियामेंट. सुंदर इमारत आहे ही पण. बापरे किती लोक आहेत बघा तिकडे. कारण समीरा यू वॉन्टेड टू या चेंज ऑफ गार्ड्स असा एक सेरेमनी असतो, तो बघा तो सुरू आहे आता तिकडे. लोकांनी गर्दी केली आहे बघा. त्यांचे पायात बूट जे असतात त्या बुटाच्या पुढे म्हणजे आपले आपली बोट असतात तिकडे एक असा गोंडा असतो मोठा. एका व्हिडिओमध्ये आम्ही कॅप्चर केलेलं आहे. येस बघा पर्यटकांना एक गाईड सर्व एक्सप्लेन करतोय. च्या विरुद्ध दिशेला इकडे ऑलिम्पिक स्टेडियम आहे. ऍम्ब्युलन्सला कसा रस्ता करून देत आहेत बघा. निघालेले ऍम्ब्युलन्स आहे, वाहन एका बाजूला जातात आणि ऍम्ब्युलन्सला रस्ता करून देतात. प्रॅक्टिस सुरू आहे. हा असावा काहीतरी 200-150 ट्रॅक असावा कदाचित. मोठा नाही आहे, प्रॅक्टिस साठी छान आहे. रस्त्याच्या कडेला एक स्कूटर वेस्पा पार्क केलेली आहे, बऱ्याच बघितल्या आहेत बघा.
कुठेही गेलात तुम्ही एथेन्समध्ये, कदाचित ग्रीसमध्ये देखील असंच असेल, कुठेही गेलात तरी ऐतिहासिक बिल्डिंग्स तुमचा तुम्हाला दिसणारच, कोणत्याही कोपऱ्यातून कुठेही सतत राहतात. इतका ऐतिहासिक इमारतींनी आणि खजिन्याने भरलेला हा देश आहे. आय होप सो. वा, सुंदर बिल्डिंग आहे. स्टॉप वर बरेच लोक थांबलेले आहेत. सुंदर कलाकुसर केलेली ही बिल्डिंग आहे. अजून क्लोजअप घेता येते का बघतो. सुंदर इमारती मेट्रो स्टेशन आहे. जेने बघा दोन बाजूने फळाचं दुकान. एका बाजूला तुम्हाला पॉश हे हॉटेल दिसते आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ही एक इमारत आहे ज्याला मेंटेनन्सची खरोखरच खूप गरज आहे. हे बघा बाहेरून कशी दिसते, विरोधाभास. आर्किओलॉजिकल म्युझियम आहे इकडे. आम्ही एकदा येऊन परत गेलो होतो कारण ते बंद होतं. आज उघडं आहे. सोमवारी 7 वाजता की 6 वाजता बंद होते. इतर दिवशी 8 वाजेपर्यंत असते उघडं. ह्या वेळेला तर नाही बघायला मिळालं. आता पुढील स्टॉपवर आम्ही उतरणार आहोत आणि मग तिकडून प्लाका मार्केट वगैरे त्या परिसरात पुन्हा इथं जाणार आहोत. त्या बसमधून आम्ही आता उतरलो आणि आता जातोय पुढे. इकडे डेव आणि स्टीवन एका मर्सिडीज बंद पडली आहे. तिला त्यांनी आम्हाला सांगितलं की धक्का माराल का. मी पण होतो पण आता ह्याच्या ही टॅक्सी आहे त्याच्या मागे काहीतरी आहे. ते शूट करायचं होतं त्यामुळे मी इकडे थांबलोय. थँक्स, थँक्यू. ओके, ही टॅक्सी आता पुढे गेली की मी येतो शूट करून. बघू नक्की काय आहे. या फॉर ऍडव्हान्स सिंगल पुश. होय, टॅक्सीने ट्रॅफिक केलेलं आहे. टॅक्सीच्या मागे काहीतरी दडलेलं आहे. बघूया आता. निघाली टॅक्सी आणि आपण आहोत एथेन्स मध्ये, प्लाका एरिया मध्ये. आणि काय तुम्हाला दिसणार आहे बघा टॅक्सीच्या मागे. हे बघा, टुकटुक म्हणतात ना छोटा रिक्षा. वा.